हॅलो फ्रेंड्स, चिन्मय दक्ष रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही इकडे शेतात आलेले आहे, तर बटाटे लावायचे आहेत इकडे. तर तुम्हाला दाखवते हे लोक ट्रॅक्टरने कसे बटाटे लावतात ते. आम्ही गावाला आलेलो आहे, तर बघूयात आपण ट्रॅक्टरच्या साह्याने बटाटे कसे लावायचे. तर इथे हा ट्रॅक्टर आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे शेत आहे, हे आपल्या शेतात आता बटाटे लावायचे. तर हा ट्रॅक्टर आहे, सांगा बरं माहिती कशी कसं लावायचे. तर हे चक्र आहे, या चक्रामध्ये बियाणं एक एक घरामध्ये खाप ठेवत चालायचं. ह्या अशी हे चक्र ट्रॅक्टर चालला पुढं की फिरत चाललं. ट्रॅक्टर फिरला की हे चक्र असं पुढं फिरून 8 इंचावर एक एक खाप पडत जाते जमिनीत. पूर्वी असं मी रेष मारून पुढं बैलांनी रेषा मारून 8-8 इंचावर खापा ठेवल्या जायच्या आणि त्याच्यावर परत नांगर आखला जायचा मागून. मग ती फोड अशी मध्यभागी यायची. आता डायरेक्ट खत बियाणं आणि सरीवर आंबा संगतीत चालतो. आता जास्त प्रगती व्हायला लागली, त्याच्यामुळं थोडस मजुराअभावी वेळेत बचत झाली आणि मजूर भेटत नाही. त्याच्यामुळं मग ह्या असं फायदा, सगळे लोक आता ट्रॅक्टरनेच करतात. पहिल्या बायका खाली वाकून बटाटे लावायच्या सर्वांनी, तर आता ट्रॅक्टरमुळं सगळ्यांनाच सुख आलेलं आहे. तर फटाफट कामं होतात. जिथे दिवसभर लागायचं तिथे अर्ध्या दिवसातच आता बटाटे लावून व्हायला लागले, त्यामुळं सगळ्याच कामांना वेग यायला लागले. जवळपास सगळ्याच लोकांचे शेतकऱ्याचे बटाटे लावून होत आलेले आहेत. आता फक्त इंतजार आहे तो पावसाचा. आज खूपच ऊन पडलेलं आहे. तर खत येण्यासाठी इथे थोडा ब्रेक घेतला होता, आता खत आलेलं आहे. आता आपल्याला तर आता ह्यामध्ये खत टाकून घेतले. दोन्ही साईडला खत टाकून घ्यायचे, सेम ह्या साईडला पण तिकडे असाच डब्बा आहे, त्याच्यात आपल्याला खत टाकून घ्यायचं. बटाटे लागवडीपासून तर काढणीपर्यंत खूप कष्ट असतात. आता ट्रॅक्टर चालू झालेला आहे. आता ट्रॅक्टर चालू झाल्यावर हे चक्र फिरणार. तसे ह्यामध्ये बटाटे
खाली पडताना बटाटा दाखव हे Tu rana jare, jinkashi saria, halnaria, tu paisare.